नाही, असं आहे की ज्यावेळेस पुनर्विचार याचिका केली त्यावेळेसही मी हे सांगितलं होतं की पुनर्विचार याचिकेला फार कमी स्कोप असतो, आणि आपण जर जस्टिस भोसले साहेबांच्या कमिटीने दिलेला निर्णय बघितला तर त्या निर्णयात अतिशय स्पष्टपणे म्हटलं आहे की ही जी काही रिव्ह्यू पिटिशन हॅज इट्स ओन लिमिटेशन, त्याला आपले लिमिटेशन असतात, आणि म्हणून त्यांनी स्वतः अतिशय स्पष्टपणे टर्म्स ऑफ रेफरन्स देऊन पुन्हा एकदा मागासवर्ग आयोगाकडे कशा प्रकारे हे पाठवलं पाहिजे आणि मागच्या निर्णयामधल्या ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी दूर करण्याकरता काय टर्म्स ऑफ रेफरन्स असला पाहिजे असं सगळं नीट तयार करून दिलं आहे. या सरकारने तयार केलेली कमिटी होती ज्यात चीफ जस्टिस भोसले साहेब होते, ज्याच्यामध्ये आपले माजी महाअधिवक्ता डरायस खंबाटा होते, ज्याच्यामध्ये मोठे मोठे विधिज्ञ होते. अशा विधिज्ञांची ही कमिटी आणि त्यांनी दिलेला रिपोर्ट आहे. मात्र सरकार वेळ काढूपणाचं धोरण करत आहे आणि सरकार त्याच्यामध्ये जी टर्म्स ऑफ रेफरन्स दिले आहेत त्यानुसार या ठिकाणी कुठलीही कारवाई करत नाही आहे. मला असं वाटतं की हा वेळ काढूपणाचं धोरण हे दूर केलं पाहिजे. मला हे समजतं की हा रस्ता लांबचा आहे, हा काही शॉर्टकट आता याच्याकरता राहिला नाही आहे, कारण सर्वोच्च न्यायालयाने त्यासंदर्भातला एक निर्णय दिला आहे. पण आपण जर योग्य निर्णयच केले नाही तर 10 वर्षाचा हा सगळा कार्यकाळ चालेल. त्यामुळे आत्ता तरी जस्टिस भोसले यांनी सांगितल्याप्रमाणे सरकारने कारवाई करावी अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे. सरकार